नमस्कार. जीवन विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. फ्रेंड्स, आम्ही आमच्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत नवनवीन आरोग्यविषयक माहितीही पोहोचवत असतो आणि आज देखील अशीच एक माहिती घेऊन आले आहे. तर फ्रेंड्स, या आहेत दुर्वा. तर दुर्वांचा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काय फायदे आहेत, काय महत्त्व आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्ही जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तर फ्रेंड्स, या आहेत दुर्वा. या दुर्वांचं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काय महत्त्व आहे ते जाणून घेऊया. फ्रेंड्स, सध्या आहे गणेशोत्सव सुरू आणि गणेशोत्सवात गणरायाला दुर्वा या खूप आवडीच्या असतात. असं म्हटलं जातं की जर गणरायाला आपण दुर्वा अर्पण केल्या तर हजारो व्रत, दान, पुण्य किंवा हजारो तीर्थक्षेत्र केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. जसं धार्मिक दृष्ट्या महत्व आहे तसंच आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आहे. कारण या ज्या दुर्वा आहेत त्याचं आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप औषधी तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. कारण त्यामध्ये कॅल्शियम, फायबर, फॉस्फरस, पोटॅशियम, प्रोटीन हे मुबलक प्रमाणात असं उपलब्ध असतं. तर फ्रेंड्स, या दुर्वांचा पहिला महत्त्वाचा फायदा म्हणजे की डायबिटीस असणाऱ्या लोकांसाठी, व्यक्तींना मधुमेह आहे किंवा डायबिटीस आहे अशा व्यक्तींनी दुर्वांच्या रसाचं नियमित सेवन केलं पाहिजे. डॉक्टर सुद्धा दुर्वांच्या रसाचं सेवन करण्याचा सल्ला हा देत असतात. तर फ्रेंड्स, या दुर्वांच्या रसाचं सेवन जर डायबिटीस असणाऱ्या लोकांनी केलं तर काय होतं, दुर्वांमुळे रक्तातील जे साखरेचं प्रमाण आहे आणि जे कोलेस्ट्रॉल आहे तर ते नियंत्रणात राहतं. सोबतच आपल्या हृदयाचं आरोग्य सुद्धा सुधारलं जातं. तसेच दुर्वांचा दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे की नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करण्याचं काम या दुर्वा करत असतात. यामुळे इजा, जखम झाल्यास किंवा मासिक पाळीमध्ये अति रक्तस्राव जो होत असतो तर तो होत नाही. तसेच दुर्वा शरीरातील लाल रक्तपेशी वाढवण्याचं काम करत असत, रेड ब्लड सेल वाढवण्याचं महत्त्वाचं काम करत असत. आणि त्यामुळे काय होतं की आपल्या ज्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे तर ते नियंत्रणात राहण्यास मदत होत असते. परिणामी आपण ॲनिमियासारख्या मोठ्या आजारापासून बचावू शकतो किंवा वाचू शकतो. तर फ्रेंड्स, जर दुर्वा आपण नियमित खाल्ल्या तर आपल्या जे हिरड्या आहेत तर त्या हिरड्यांचं आरोग्यसुद्धा सुधारलं जातं. सोबतच तोंडाची दुर्गंधी, तोंडाचा वास इत्यादी समस्यांपासून सुद्धा आपल्याला मुक्तीही मिळत असते. त्यासोबतच दुर्वांचा महत्त्वाचा फायदा म्हणजे की ज्या व्यक्तींना अपचनाचा त्रास आहे, पचनाच्या विविध समस्या आहेत, बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, ॲसिडिटीचा त्रास आहे अशा व्यक्तींनी दुर्वांचं रसाचं नियमित सेवन केलं पाहिजे. कारण त्यामुळे आपल्याला ह्या कुठल्याही समस्या होणार नाही. पचनाची कुठलीही समस्या असू द्या, ती समस्या आपली दूर होणार आहे. दुर्वांमध्ये फ्लॅवोनॉइड्स नावाचा घटक असतो, तो अतिशय महत्त्वाचा असतो आणि पोषक असा हा घटक असतो. आणि त्यामुळे आपल्याला अल्सरचा जो त्रास आहे तर तो त्राससुद्धा होत नाही. तर मग फ्रेंड्स, अनेक फायबर्स आणि पोषक तत्वांनी युक्त अशा या दुर्वांचा आपल्या आरोग्यासाठी नियमित वापर करा आणि तुमचं आरोग्य उत्तम ठेवा. धन्यवाद.